नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या कार्यक्रमामध्ये 13वा प्रयोग पाहणार आहोत। तर हा प्रयोग आपण प्रकाशाचे विकिरण हा प्रयोग पाहणार आहोत। तर या प्रयोगामध्ये आपल्याला लागणारे काही साहित्य आहे जे अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतं, आपल्या घरामध्ये असे साहित्य आपल्याला पाहायला मिळतात। तर ते साहित्य कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। तर या प्रयोगासाठी आपल्याला 3 ग्लास लागणार आहेत, अशा पद्धतीचे काचेचे ग्लास, पारदर्शक ग्लास आपल्याला लागणार आहेत। त्यानंतर चमचा लागणार आहे आपल्याला। त्यानंतर मीठ, जे की दररोज आपण जेवणामध्ये मीठ वापरतो, अशा पद्धतीचं मीठ आपल्याला लागणार आहे। त्यानंतर धुण्याचा सोडा, आपण कपडे वगैरे धुतो तो जो काही सोडा आहे तो सुद्धा आपल्याला लागणार आहे। त्यानंतर लेझर टॉर्च, जी आपल्याला मार्केटमध्ये कुठेही सहजरित्या उपलब्ध होऊ शकते। आणि त्यानंतर स्वच्छ पाणी, अशा पद्धतीने हे साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आपण प्रयोग सुरू करण्या अगोदर आपण हे साहित्य पाहिलेलं आहे, तर आता आपण प्रयोग पाहणार आहोत। तर सुरुवातीला पाहायचं की पाणी घ्यायचं, स्वच्छ पाणी घ्यायचं आणि 3 ग्लास मध्ये ते ओतायचं। पाणी सांडणार नाही याची काळजी घ्यायची। दुसऱ्या ग्लास मध्ये सुद्धा पाणी टाकून घ्यायचं। त्यानंतर तिसऱ्या ग्लास मध्ये सुद्धा पाणी टाकत आहोत आपण। अशा पद्धतीने 3 ग्लास मध्ये आपण स्वच्छ पाणी टाकलेलं आहे। यानंतर पहिला ग्लास जो आहे तो स्वच्छ पाण्याचा आहे, तर दुसऱ्या ग्लास जो आहे त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं। मीठ टाक, अशा पद्धतीने तिने मीठ टाकलेलं आहे, त्याला थोडं ढवळ त्याला, जेणेकरून सर्वकडे ते मीठ काय होईल पसरल, त्याचे कण पाण्यामध्ये काय होतील पसरतील। अशा पद्धतीने गीतांजलीने काय केलंय, पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ते ढवळले आहे। त्यानंतर क्रांती, तू आता धुण्याचा सोडा जो आहे तो काय कर, ग्लास मध्ये टाक, या ग्लास मध्ये, 3 नंबरच्या ग्लास मध्ये ती धुण्याचा सोडा टाकत आहे। मी टाकला, आता ते ढवळतो व्यवस्थित, जेणेकरून त्याचे सर्वत्र कण जे आहेत ते पाण्यामध्ये मिक्स होतील। ठीक आहे, अशा पद्धतीने 2 ग्लास मध्ये आपण काय केलंय, एका ग्लास मध्ये मीठ टाकलेलं आहे आणि दुसऱ्या ग्लास मध्ये आपण काय केलेलं आहे, धुण्याचा सोडा टाकलेला आहे आणि एका ग्लास मध्ये काहीच टाकलेलं नाही। ठीक आहे, दिसलं का? आता आपण काय करू, प्रत्यक्ष प्रयोग बघू। मित्रांनो, आता ही जी काही टॉर्च आहे, लेझर टॉर्च, ही आपण काय करायचं, शुद्ध पाणी जे ग्लास मध्ये आहे त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ही चमकायची आहे पाण्यामध्ये। बघा, याच्यामध्ये लेझर दिसत नाही, तर ठीक आहे, शुद्ध पाण्यामध्ये काय झाले, किरण दिसत नाही। आता नंबर 2 चा जो ग्लास आहे त्याच्यामध्ये काय केलेलं, आपण मीठ टाकलेलं आहे, काय टाकलेलं आहे, मीठ आणि ते ढवळून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये काय करायचं, टॉर्च काय करायची, मारायची, दाबायची। तर आता बघा, तर तुम्हाला काय दिसत आहे, क्रांती, त्याचा प्रकाश पडलेला आहे। आणखी काय दिसत आहे सर, पाण्यामध्ये किरण दिसत आहे। पाण्यामध्ये काय दिसत, किरण दिसत आहे। आता तिसरा जो ग्लास आहे त्याच्यामध्ये काय टाकलेला, आपण सोडा टाकलेला आहे, तर तो ढवळून घेतलेला आहे। आता त्याच्यात जर आपण लेझर जर मारले तर काय दिसतं, बघा सर, पाणी सगळं लाल दिसतंय। हा, हे पाणी कसं दिसतंय आपल्याला, लाल दिसतंय। आता याची कारण काय आहेत आपण ते सांगू का? तर बघा, हा जो काही ग्लास आहे या ग्लास मध्ये कोणतेही कण नाही, ते शुद्ध पाणी, त्याच्यामध्ये जो प्रकाश गेला तो इतरत्र पसरला नाही, कारण कणच नसल्यामुळे तो प्रकाश सरळ निघून गेला। काय झाला, सरळ निघून गेला, त्याच्यामध्ये कण नसल्यामुळे तो काय झाला, सरळ गेला, विखुरले नाही, त्याचे प्रकाश किरण विखुरले नाही। तर 2 नंबरचा जो ग्लास आहे त्याच्यामध्ये आपण काय टाकलं होतं, मीठ टाकलं होतं, तर मिठाचे कण सर्व पाण्यामध्ये काय झाले, पसरले होते। आणि जसं आपण टॉर्च मारल्या बरोबर काय झालं, की त्याच्यामध्ये जे काही विखुरलेले जे काही कण आहेत त्याच्यावर ते प्रकाश किरण त्याच्यावर पडले आणि ते प्रकाश किरण काय झाले, ते विखुरले आणि त्याच्यामुळे ते
आपल्याला त्या ग्लास मध्ये काय झाला उजेड दिसला म्हणजे ते प्रकाशाचे विकिरण झालेले दिसले आपल्याला. त्यानंतर तिसरा ग्लास आहे त्या ग्लास मध्ये आपण धुण्याचा सोडा टाकलेला आहे. धुण्याचा सोडा मध्ये सुद्धा बारीक बारीक कण विखुरलेले होते पाण्यामध्ये मिसळले होते आणि त्याच्यावर जो प्रकाश पडला त्याच्यामुळे सुद्धा काय झालं की त्या प्रकाशाचे विकिरण झाले म्हणजे तो सर्व ग्लास काय झाला लाल दिसला. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलं की प्रकाश जर कणावर जर पडला तर त्या प्रकाशाचं काय होतं विखुरले जातात आणि त्याच्यात विकिरण झालेले दिसत आपल्याला. तर आपण पाहतो की वातावरणामध्ये सुद्धा असे भरपूर कण असतात सूर्यप्रकाशापासून जी काही प्रकाश किरण येतात ती काय होतात वातावरणावर पडतात वातावरणातील कणावर पडतात त्याच्यामुळे आपल्याला सर्व कण काय दिसतो उजाड दिसतो. जर हे वातावरणातील कण जर नसते तर आपल्याला कोणतीही वस्तू दिसली नसती आणि आभाळ जे आहे ते आपल्याला काळे दिसले असते. लक्षात आलं का प्रकाशाचे विकिरण. तर ठीक आहे तर प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय सांग बरं सर. प्रकाशाचे विकिरण म्हणजे ग्लास मध्ये कणांवर सूर्यप्रकाश पडला व सर्व कण विखरले यालाच प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. शाबास. प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय की ग्लास मध्ये जे काही कण छोटे छोटे होते त्याच्यावर काय झाले प्रकाश पडला आणि तो प्रकाश विखुरला गेला त्यालाच प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. त्यानंतर सूर्यप्रकाशाचे विकिरण कसे होते सूर्यकिरण वातावरणातील कणावर सगळीकडे विखुरला जातो त्यालाच सूर्यप्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. हा शाबास. सूर्यप्रकाशाचे विकिरण कसे होते वातावरणामध्ये भरपूर असे कण असतात ते आपल्याला दिसत नाहीत परंतु सूर्यापासून जे येणारे जे काही किरण असतात ते काय होतात त्या कणावर पडतात आणि विकिरण होतं म्हणजे काय होतं ते सूर्यप्रकाशाचे किरण जे काय असतात ते विखुरले जातात आणि प्रकाशाचे विकिरण सूर्याचे विकिरण असं होतं. त्यानंतर सूर्यप्रकाशाचे विकिरण झाले नसते तर काय झाले असते सूर्यप्रकाशाचे विकिरण झाले नसते तर आभाळ काळे दिसले असते व वस्तू दिसली नसती. हा सूर्यप्रकाशाचे विकिरण झाले नसते तर आपल्याला जे काही आभाळ आहे ते काय झालं असतं काळं दिसलं असतं आणि आपल्याला जे अवतीभोवती आपल्या जे काही वस्तू आहेत माणसं आहेत ते आपल्याला दिसले नसते. अशा पद्धतीने आपण हा प्रयोग पाहिलेला आहे तर तुम्ही सुद्धा घरी जाऊन प्रकाशाचे विकिरण कसे होते वेगवेगळे वेगवेगळे पदार्थ घेऊन जसे की दूध दही ताक किंवा मीठ आणखी माती अशा वेगवेगळ्या वस्तू घेऊन तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीचा प्रयोग करू शकता त्यातून तुम्हाला प्रकाशाचे विकिरण कसं होतं ते तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा आमचा प्रयोग कसा वाटला ते नक्की कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.